नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी। दोन योजनांचे पैसे खात्यात जमा करण्यात आली आहेत आणि हे आता आपण लाईव्ह पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। चला, जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिली योजना आहे लाडकी बहीण योजना। या लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे 1,500 रुपये पहा थोड्याच वेळापूर्वी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। तुम्ही पाहू शकता दिनांक 1/10/2024 रोजी, म्हणजेच थोड्याच वेळापूर्वी या लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत। आणि मित्रांनो, ज्या महिलांना मागील पैसे मिळालेले नाहीत त्यांच्या खात्यात 4,500 रुपये जमा करण्यात आले आहेत। तर महिलांसाठी ही मोठी खुश खबर, लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये जमा झाले आहेत। त्याच्यानंतर दुसरी अपडेट आहे पहा, राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने प्रत्येकी 5,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। पहिल्या टप्प्यात 2,398,93,00,000 रुपये हे या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत। तेव्हा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी। तर अशा प्रकारे मित्रांनो, या दोन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। ही होती छोटीशी अपडेट। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।